हिवाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारकडून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या विरोधात चौकशा लावण्यात आल्या. आता हिवाळी अधिवेशन संपून 3 महिने उलटल्यात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची देखील सांगता झाली आहे, पण मागच्या अधिवेशनात नेमण्यात आलेल्या चौकशांचं काय झालं हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. पाहूयात याचाच आढावा घेणारा एबीपी माझाचा हा रिपोर्ट. यंदाचं नागपूर अधिवेशन गाजलं ते चौकशांच्या आदेशांनी आणि आरोप प्रत्यारोपांनी. पण त्याच अधिवेशनात सरकारनं लावलेल्या चौकशांचं पुढे काय झालं हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हिवाळी अधिवेशन संपलं आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलं, पण त्याच चौकशांमधून काय मिळालं हे कधीही पुढे आलेलं नाही. एसआयटीचाच अर्थ असा की अतिशय प्राधान्य देऊन आणि बारकाईनं कुठलाही लुपोल राहू नये त्या गुन्ह्याच्या केसमध्ये, त्या तपासामध्ये, याच्यासाठी आपण ती स्थापन केलेली अशी निश्चितपणानं ज्या ज्या, कारण हा गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे, पण ज्या ज्या विषयासंदर्भात एस आय टी गठीत केलेल्या आहेत त्यांचं त्यांचं काम त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे सुरू आहे. आता असं आहे की चौकशी सुरू आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे तर आम्हाला काय कळणार, सगळ्यात अगोदर पत्रकारांना कळतं. त्यामुळे या सरकारमध्ये असं आहे, बोलाची कडी आणि बोलाचा भात. ही सरकारच बेकायदेशीर आहे, त्यामुळे समित्यांची ते अपेक्षा आपण करूच शकत नाही. आणि त्यामुळे मी असं म्हटलं तसं, बोलाची कडी आणि बोलाचा भात. आता जरा सरकारनं केलेल्या घोषणांची आणि लावलेल्या चौकशांची उजळणी करूया. भाजपनंच मांडलेला नोकर भरती घोटाळा सध्या स्थिती उत्तर नाही. बीएमसी वॉर्ड हद्दीत एसीबीची चौकशी सध्या स्थिती उत्तर नाही. टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा चौकशी सुरू. भगवती रुग्णालयात उपकरण खरेदी प्रकरणी प्रवीण दरेकर चौकशीची मागणी करणार. मुक्ताईनगर गौण खनिज घोटाळा सध्याची स्थिती एसआयटी समितीची स्थापना. औद्योगिक प्रकल्पांचं स्थलांतरण सध्याची स्थिती 7 दिवसात श्वेतपत्रिका काढणार. अब्दुल सत्तार यांचं जमीन खरेदी प्रकरण सध्याची स्थिती उत्तर नाही. सिद्धिविनायक ट्रस्ट घोटाळा सध्याची स्थिती उत्तर नाही. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार केवळ एकनाथ खडसे यांच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. या प्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. याचसोबत उद्योग विभागाच्या श्वेतपत्रिका काढण्याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. अन्य कोणत्याही प्रकरणात अजूनही कारवाई होताना पाहायला मिळत नाही. दुसरीकडे खडसेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. राज्यामध्ये कधीही कोणत्याही खनिकर्माच्या बाबत एसआयटी नेमण्यात आलेली नाही. ती माझ्याबाबत बघी एसआयटी नेमली. विरोधकांना छळवणुकीचे आणि पिळवणुकीचे हे काम आहे. एक त्याच्यामागे त्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकशा लावायच्या आणि त्याच्या छळवणूक करून त्याचा मानसिक त्रास होईल अशा स्वरूपाची व्यवस्था करायची. मला माहिती आहे माझ्यावर इतक्या केसेस टाकून ठेवलेले आहे. एक ठिकाणी 1 रुपयाचं काही घेणं देणं नाही आहे. उद्योगमंत्र्यांनीही यंदाच्या नागपूर अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिका काढण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही त्या संदर्भात कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यावर आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आणखी एक घोषणा केली. सगळ्याच प्रकल्पाबद्दल श्वेतपत्रिका काढू अशा पद्धतीचं मी वक्तव्य केलं नव्हतं. ज्या 4 प्रकल्पांवरनं खोटा एक माहोल तयार करण्यात आला, पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरच ह्या सगळ्या इंडस्ट्री पलीकडे गेल्या, तर त्याच्या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका काढतो म्हणून मी सांगितलं होतं. श्वेतपत्रिका ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये ही श्वेतपत्रिका आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. नाही, निश्चितपणे अशा प्रकारच्या चौकशा जाहीर केल्या जातात तेव्हा त्या चौकशांची गती जी असते ती गती अनेकदा राजकीय सोयीनुसार ठरते. काही वेळा त्या समित्यांचे अहवाल ताबडतोब येतात. आपण पूर्वीच्या काळात हे बघितलं असेल की काही लोकांवर आरोप झाल्यानंतर त्यांना लगेच चौकशी होऊन क्लीन चिट देण्यात आली, तर काही लोकांच्या चौकशा अजूनही प्रलंबित आहेत. मला वाटतं की अनेक वेळा त्याचं चौकशा तर होतच असतात, त्या समित्याही असतात, फक्त त्याची गती जी असते ती अनेक वेळा सोयीनुसार ठरते हे वास्तव आहे. नागपूर अधिवेशनात सरकारने 275 आश्वासनं दिली, त्यातली 96 पूर्ण झाली, पण चौकशी समित्यांचं काय झालं याची कोणतीही माहिती सरकारनं दिलेली नाही. आता अपेक्षा हीच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावलेल्या चौकशांमध्ये काय झालं हे तरी सर्वसामान्यांच्या समोर येईल. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.